अमळनेर येथील पत्रकार तथा शिक्षक ईश्वर रामदास महाजन यांना आज 23 डिसेंबर रोजी श्रीरामपूर येथे आयोजित कार्यक्रमात वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल पत्रकारिता अवॉर्ड 2019 हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. डब्ल्यूसीपीएचे संस्थेचे अमेरिकेचे अध्यक्ष डॉ ग्लेन मार्टिन, नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, तहसीलदार प्रशांत पाटील, ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक प्राध्यापक ई पी मेनन, अर्थतज्ञ बंगलोरचे प्राध्यापक नरसिंह मूर्ती यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, स्मृतिचिन्ह, डब्ल्यूसीपीएचे सभासदत्व देऊन आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या पत्रकारिता, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक विषयावर उत्कृष्ट लेखन यामुळे संस्थेने दखल घेऊन जळगाव जिल्ह्यात पत्रकारिता क्षेत्रात एकमेव निवड केली आहे. Everywhere I go, whether it's Russia or America or South America or India, we're all the same. जगात मी सगळीकडे फिरत असतो, माझ्या लक्षात आलंय की सगळ्या जगातले पूर्व सगळे देश गेले तरी सगळीकडे ते माणूस हा सेमच आहे. त्या ठिकाणी आहे ईश्वर महाजन सरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो. जोरदार टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजे. ईश्वर महाजन सर अंबळनेरहून या ठिकाणी उपस्थित आहेत. शिक्षण, साहित्य, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान आहे. मनपूर्वक अभिनंदन आणि आपल्या कार्यासाठी शुभेच्छा. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलचे अध्यक्ष विलासराव पाटील, महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष विलासराव कोळेकर, महात्मा फुले हायस्कूल देवगाव देवळी चे मुख्याध्यापक अनिल महाजन, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, पत्रकारिता, धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केलं आहे.